ऐकायचं आहे ती वेळ जवळ आलेली आहे। त्यांचा परिचय तुम्हास करून देणार नाही। त्यांचा परिचय जर विकिपीडियामधून 8 फॉन्टनी सिलेक्ट करून वर्डमध्ये पेस्ट केला तर तब्बल 4 पेजेस भरतात म्हणून म्हटलं ते सांगत नाही। 92व्या यवतमाळ येथील मराठी साहित्य संमेलनाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून ज्यांचा बहुमान झालेला आहे आणि साहित्य क्षेत्रामध्ये त्यांचं विपुल लेखन आहे 55+ असं मुद्दाम म्हणतो कारण विकिपीडियावर 55 आहे त्याच्याहून पेक्षा पुढं गेलेलं असेल। तर अशा ह्या ज्येष्ठ साहित्यिक म्हणून ज्यांची ओळख आहे ज्या म्हणतात की आपलं भाषेशी नातं कसं जुळलं साहित्याशी नातं कसं जुळलं सांगताना म्हणतात की दात काढलेल्या नागाशी एखादं कुक्कुलं बाळ ते किती विषारी आहे याचा विचारही न करता खेळायला लागतं तशी मी भाषेशी खेळायला लागले। आणि 7व्या वर्षी जिनं एका कळीचं स्वप्न लिहून साहित्यिक प्रवास सुरू केला अशा साहित्य क्षेत्रातील नामवंत अरुणाजी आपणास विनंती आहे अध्यक्षपदावरून आपले विचार व्यक्त करावे। व्यासपीठावरचे आजचे सगळे मान्यवर म्हणजे मराठी अकादमीचे अध्यक्ष अनिल सामंत, दोन्ही पुस्तकांचे लेखक, आजचे प्रमुख पाहुणे अरुण म्हात्रे आणि तुम्ही सगळे, मराठी अकादमीला प्रथम धन्यवाद दिले पाहिजे तिथूनच सुरुवात करते। रामाणींची जन्मशताब्दी साजरी करण्याचं इतक्या मोठ्या प्रमाणावर या गोमंतकातल्या रसिकांनी अभ्यासकांनी ठरवावं हीच गोष्ट मला खूप महत्त्वाची वाटते। गेले 2 दिवस आणि आजचा 3रा दिवस आपण रामाणींच्या कवितेतच आहोत। साहित्य अकादमीनी भूषण भावे यांच्या कोकणी अकादमीनी मिळून गेल्या 2 दिवसांचं जे चर्चासत्र आयोजित केलं आहे त्यामध्ये रामाणींची जन्मशताब्दीची समारोह समिती स्थापन करून गोव्यातली इतर मंडळी सामील झालेली आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणावर ही जन्मशताब्दीची पालखी त्यांनी खांद्यावर घेतलेली आहे। तेव्हा या सर्व मंडळींचे प्रथम मनापासून आभार मानले पाहिजेत आपण। इरावतीबाईंनी मला वाटतं संस्कृतीमध्ये एक छोटीशी गोष्ट लिहिली आहे की मला वाटतं इंद्रद्युम्न राजा हा ज्यावेळेला स्वर्गाकडे जातो तेव्हा चित्रगुप्त त्याला असं म्हणतो की हे बघ पृथ्वीवर जा आणि कुणाच्या स्मृतीत तू शिल्लक आहेस का हे बघ त्यानुसार तुझं इथलं स्वर्गातलं राहणं ठरेल। तेव्हा तुझं पुण्य किती गाठीला आहे हे बघून ठरवू। मग तो राजा मी गोष्ट तपशिलात सांगत नाही पण मग तो बगड्याला विचारतो तो म्हणतो नाही मी जन्मलेलोच नव्हतो मी फार अलीकडे जन्मलो माझं आयुष्य काही एवढं मोठं नाही। मग झाडाला विचारतो ते म्हणतं मलाही नव्यानेच लावलं गेलेलं आहे मलाही माहिती नाही। पाणी म्हणतं मी तर सारखं वाहतोच आहे त्यामुळे मुळचं काही मला माहिती नाही। एक म्हातारं कासव असतं आपल्याला माहिती की कासवाचं आयुष्य खूप मोठं आहे तर ते म्हातारं कासव 200-300 वर्ष जगलेलं ते असं म्हणतं की मला माहिती आहे राजा तू ते आपलं म्हातारे मिचमिचे डोळे पाणी येणारे हलवत म्हणतं की तू खूप परोपकारी होतास आणि तू इथे खूप चांगली कामं करून गेलेला आहेस माझ्या तू आठवणीत आहेस। चित्रगुप्त त्या कासवाचं पुण्य हे म्हणजे त्याने दिलेली स्मृती ही काय मोजदाद करतो आणि इंद्रद्युम्न राजाला स्वर्ग मिळतो मोठ्या काळासाठी। मला असं वाटतं की माणसाला स्मृतीत ठेवणं कारण आयुष्य हे तर प्रत्येकाचंच यायचं आणि जायचं असतं ते निश्चित असतं पण त्यानंतर तो स्मृतीत किती जगतो ही गोष्ट फार महत्त्वाची असते। तेव्हा असे स्मृतीत जगणारे साहित्यिक हे या भूमीचं वैभव आहे
आणि दुसरं असं की समाज कोणाची स्मृती ठेवतो हीही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. म्हणजे सांस्कृतिक जाण या समाजाची किती आहे याचं मोजमाप एक प्रकारे या स्मृतीच्या निमित्ताने होत असतं. केवळ उत्सवी स्मृती नाही, पुस्तकरूपानेही दीर्घकाळ टिकणारी स्मृती या निमित्ताने रामायणींच्या बाबतीत तुम्ही निर्माण केलेली आहे. तेव्हा मला फार आनंद होतो की आपल्या सांस्कृतिक समृद्धीचा वारसा काय आहे हे जाणून एखादा समाज ज्यावेळेला यासारखं कवीला मस्तकी उचलून धरायचं म्हणतो त्यावेळेला त्याच्या सांस्कृतिक समृद्धीसाठी त्या समाजाला दाद दिली पाहिजे. तो वारसा टिकवण्याची त्याची धडपड आहे ही मोठी मानली पाहिजे आणि ती सगळी या निमित्ताने 3 दिवस आम्ही अनुभवतो आहोत. फार बरं वाटलं आज सकाळी विद्यापीठातही ज्या प्रकारे रामायणींच्या कवितेचा रसास्वाद ही तरुण मुलं मुली घेत होती त्यांचे तो प्रयत्न बघतानाही असं वाटलं की नुसती कविता नाही रामायणींची वाचत होते ते, तर ती कविता आपापल्या परीने समजून घेत होते आणि त्याचं रसग्रहण ऐकवत होते. तेव्हा पुन्हा एकदा या निमित्ताने रामायणींच्या कवितेकडे वळणं आणि ते नव्या पिढीलाही वळायला लावणं, त्यांनाही त्यातली सौंदर्यस्थळं त्यातला आशय काय असतो हे बघायला लावणं यासारखे प्रयत्नही इथे केले जात आहेत. आणि या सगळ्याचा मिळून आज एक शेवटचा असा अध्याय म्हणूया असा होतो आहे की ज्या वेळेला ही 2 पुस्तकं प्रकाशित होत आहेत. रामायणींच्या बाबतीत मला काही गमतीदार विसंगती किंवा विरोधाभास या अर्थाने नाही म्हणायचं मला, पण शब्द तेच वापरते की एका बाजूला ते आज आपण म्हणतो की दुर्लक्षित, उपेक्षित, अल्पपरिचित किंवा अपरिचित, आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या काळात ते इतक्या मराठीतल्या नामवंत साहित्यिकांशी परिचित होते. परेशचं पुस्तक तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की अशी एक फळीच्या फळी आहे की ज्यांनी त्या काळातला मराठीचा वाङ्मय व्यवहार गाजवलेला आहे. असे संपादक आहेत, असे चित्रकार आहेत, असे साहित्यिक आहेत की तेंडुलकर आहेत त्याच्यामध्ये, एलकुंचवार आहेत, ते कळवत आहेत की तुमच्या कवितेचा मी चाहता आहे बरं का. त्यामुळे अशा प्रकारचे साहित्यिक आहेत वाङ्मयीन बाबतीत. आणि दुसऱ्या बाजूला चित्रकार, मग अशी सगळी यादी खरं परेशनी सांगितली की किती प्रकारे ती पत्रव्यवहारामधून ही माणसं रामायणींशी जोडली गेली होती. तेव्हा एक प्रकारे इतक्या सगळ्या वाङ्मयीन व्यवहारामधल्या ज्या आणेमाने ज्याला म्हणू अशा एका धुरंधर व्यक्तिमत्वांशी रामायणींचा पत्रव्यवहार, त्यांनी कळवणं की तुमची कविता आम्हाला महत्त्वाची वाटते किंवा आवडते, आणि दुसऱ्या बाजूला ते अपरिचित आहेत, ते अल्पपरिचित आहेत असं आपण म्हणणं, हा एक गमतीदार मला भाग वाटतो. श्रीपूंबद्दल त्यांना अतोनात प्रेम होतं याच्यासंबंधी कित्येक जणं आठवणी सांगतीलच. माधव बोरकर समोर बसलेले आहेत, एखाद्या दैवतासारखे ते श्रीपूंची पूजा करत असत असं म्हणायला पाहिजे. आणि लेखक प्रकाशक संबंधाचंही या निमित्ताने आपल्याला दर्शन घडतं की एखादा तहानेलेला साहित्यिक कवी असा जेव्हा असतो त्यावेळेला एखादा जाणता प्रकाशक त्याच्यासाठी काय असतो, काय असू शकतो, आणि एका विशिष्ट टप्प्यावरती त्या कवितेला ची ओळख स्वीकारणं आणि जगासमोर ती ओळख कौतुकाने आणणं हे काम किती महत्त्वाचं असू शकतं हे आपल्याला या निमित्ताने कळतं की श्रीपू भागवतांनी सत्यकथेमध्ये कविता छापल्या म्हणून रामायणींच्या सारख्या कवीच्या कविता या उर्वरित मराठी जगाला लक्षात आल्या किंवा झेलल्या गेल्या त्याच्याकडून. एरवी वाङ्मय व्यवहारामध्ये हा कवी मिसळणारा नव्हे, एकट्याने गावे एकट्याचे गाणे हेच म्हणणारा कवी होता. त्यामुळे त्या प्रकारचा संपादक त्यांच्या सहवासात आले ही मोठी गोष्ट आहे. काल परवाच्या दिवशी मंगेश नारायण काळे हे म्हणाला की सत्यकथेशी आमचे मतभेद असतील किंवा भांडणं असतील, पण कवीच्या मागे उभं राहणं, मराठी कवितेच्या बाबतीतलं सत्यकथेचं काम हे खरोखरच लक्षात घेण्यासारखं आहे की कितीक अशा कवींना त्यांनी आपल्या पुढे ठेवलं की ज्यांच्यामधून त्या कवितेची मौलिकता ही त्यामुळे हळूहळू जाणकार रसिकांच्या लक्षात येत गेलेली आहे. एका बाजूला रामायणी हे पण काय मी म्हणते की मला हे शब्द नाही वापरायचे पण तुमच्या समोर ठेवावेशा वाटतात या दोन्ही गमती, की एका बाजूला ते एकांतवासातले, एका बाजूला
वाङ्मय व्यवहारापासून दूर राहिलेले आणि दुसऱ्या बाजूला माणसांच्या बाबतीत अतोनात भुकेले, त्यांची दाद मिळावी म्हणून भुकेले. मग मी माझ्या अनुभवातूनच परवाही बोलले, आजही पुन्हा बोलते, की त्यांचं एक पत्र येऊन पोचायचं, नवी कविता तुमच्याकडे पाठवतो आहे असं. ती कविता आपल्याकडे येऊन पोचायची आणि आपण ती पुरती वाचायच्या आत त्यांना त्याचं उत्तर हवं असायचं, म्हणून दुसरं पत्र येऊन थडकायचं की माझं पत्र तुम्हाला मिळालं का, तुम्ही कळवलं कसं नाही अजून, तुम्हाला ती कविता आवडली नाही का. त्यामुळे एका बाजूला रसिकांच्या पर्यंत पोचण्यासाठी आणि त्यांची दाद आपल्याला हवी आहे, चांगली वाईट सगळीच असं असण्यासाठी तानलेले असे, आणि दुसऱ्या बाजूला मी म्हटलं तसं आपल्या एकांतात बुडालेले अशी एक रामायणींच्या बाबतीतल्या या दोन बाजू दिसतात. माणसांचे भुकेले तर ते होतेच, एक छान सहृदयता पण होती, म्हणजे श्रीनिवासांच्याकडे जाऊन राहिलेले होते, श्रीनिवास विनायक कुलकर्णींच्याकडे. सुनीताबाईंच्या पत्रात एक फार छान उल्लेख आहे की इतर कोणीही कदाचित सुनीताबाईंना या प्रकारचं पत्र पाठवलं नसेल. रामायणींचं पत्र आज आपल्याकडे उपलब्ध नाही, पण सुनीताबाईंनी असं लिहिलं आहे की माझा भाऊ गेला रत्नागिरीचा आणि तुम्ही आवर्जून मला पत्र पाठवलं, मला फार बरं वाटलं. तेव्हा एका बाजूला हे पण रामायणींचं माणूस म्हणून असलेलं दर्शन जे आहे सहृदयतेचं, हेही आपल्याला दिसतं. घरी त्यांचं अगत्य अनुभवलेलीही अनेक माणसं माझ्यासकटची आपल्याकडे आहेत. तेव्हा असं लक्षात येतं की रामायणींची समग्र कविता ही आपलं जे कवितेविषयीचं पूर्वरचित आहे आपल्या मनामध्ये ते बाजूला ठेवून वाचता आली पाहिजे. आणि खरं म्हणजे कुठलीच ही कविता आपण वाचता वाचता आपल्या मनामध्ये एक कविता वाचनाची आणि त्याला प्रतिसाद देण्याची एक सवय होऊन जाते आपल्याला, विशिष्ट पद्धतीने आणि विशिष्ट चौकटी निर्माण होतात. आपण कवितेच्या जातकुळी ओळखून तिच्याकडे गेलं पाहिजे. आणि हे या दोघांनी इतकं छान केलं आहे याचं कारण असं की हे मुळातच वाङ्मयाच्या ठरीव पद्धतीने आलेलेच नाही आहेत मराठीच्या क्षेत्रात. हे दोघंही जणं आपल्या आपल्या व्यवसायांनी अगदी वेगळी असणारी माणसं आहेत आणि ती मराठीकडे आलेली आहेत, ती रंगरामायणींच्या कवितेकडे आलेली आहेत. त्यामुळे यांच्या डोळ्यासमोर मी म्हटलं तसं पूर्वरचित काही नाहीच, आणि त्या एका स्वच्छ निरभ्रतेने त्यांनी त्या कवितेला हात लावलेला आहे ही फार छान गोष्ट आहे दोघांच्याही बाबतीत. एक छान सच्ची अंतर्निष्ठ अशी रोमॅन्टिक कविता या निमित्ताने आपल्या समोर रामायणींनी ठेवलेली. आणि रोमॅन्टिसिझम हा मराठी कवितेमध्ये पुष्कळ बदनाम झालेला आहे, ती धारा मरणार नाही असं म्हणून त्याचा उल्लेख यांनी केलेलाच आहे मंगेश काळेंनी परवा. पण मला असं वाटतं की एखाद्या आता अनुजा डॉक्टरच आहे म्हणून उदाहरण देते की काही बेताचं वैद्यकीय ज्ञान असणारेही डॉक्टरी असतात, ते डॉक्टरी करत असतात. काही जणांना अजिबात काही येत नसतं आणि तेही डॉक्टर म्हणून त्यांना डिग्री मिळालेली असते आणि ते आपलं दुकान थाटून बसलेले असतात. आणि सच्चे डॉक्टरही असतात, पण म्हणून वैद्यकीय क्षेत्र बदनाम नसतं ना, ते शास्त्र नाही आहे असं आपण म्हणत नाही ना. त्यामुळे रोमॅन्टिक कविता ही त्या अर्थाने करायला खूपच सोपी आणि कवितेच्या वाटेनेच बहुतेक वेळेला पुष्कळ कवी मध्यकाळातले तरी निदान एक 50-60 वर्षांपूर्वीचे आधी कविता लिहायला सुरुवात करायचे, मग इतर वाङ्मय प्रकारांकडे वळायचे. तेव्हा ती आपली एक वाङ्मयात शिरण्याची वाट अशी अनेकांची असायची. कवितेविषयीची निष्ठा, आतड्याचं प्रेम आणि त्यातून कवितेमध्ये बुडून जाणं आणि अंतर्लीन पद्धतीने कविता लिहिणं हे सगळ्यांच्या बाबतीतच घडलेलं असतं असं नाही. रामायणींच्या बाबतीत ही जी त्यांची एक निष्ठा कवितेवरची जी आहे ती पण या अर्थाने मला महत्त्वाची वाटते. रामदासांचं एक फार छान वचन आहे की अंतर्भ्रष्ट तितुके बुडले, अंतर्निष्ठ ते तरले. तेव्हा ते अंतर्भ्रष्ट तितुके बुडले हे आपण अनुभवतोच, पण अंतर्निष्ठ तितुके तरले असं म्हणताना जे तरलेले आहेत त्यांच्यामध्ये रामायणींसारखा कवी आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कमालीची अंतर्लीन अशा प्रकारची कविता आहे. तिला मर्यादा म्हणता येईल म्हणाही हवं तर की, पण मला असं वाटतं की ही हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे की केवळ विस्ताराने कवितेची गुणवत्ता व्यापू नये, एक समग्रतेचं भान आल्यानंतर आपल्या अनुभवाचा एक
विशिष्ट परीघ, त्याच्यामध्ये अधिक खोल उतरणं, या प्रकारची धडपड करणाऱ्या कवींमध्ये रामाणी होते असं आपल्या लक्षात येईल. अनुजांनी काही कवितांचे अर्थही शोधून पाहिलेले आहेत आणि तिने पाटणकरांनी फार चांगला शब्द वापरला की तिने प्रबंधाचा स्वरूपाचं काम त्याच्यासाठी केलेलं आहे. ऋतूंच्या नोंदींची आवर्जून दखल घेतलेली आहे, शैलीचा शोध त्यांच्या घेतलेला आहे. काही वेगळ्या दृष्टीने पाहायचं झालं आणि पाहू शकतोच आपण, तर मग नेणिवेचा प्रभाव आपल्या लक्षात येतो. सतत ज्या तमाचा उल्लेख करतायत तो रूढार्थाने अंधाराचा आणि नकारात्मक तम नाही आहे, काळोख नाही आहे हे का म्हणायचं आपण? तर मला असं वाटतं की हा काळोख मुळातच माणसाच्या नेणिवेतला काळोख आहे. त्यांनी स्वतःच म्हटलेलं आहे की नेणिवेच्या पेशीवर मी पालटतो वेष, मीच पालटतो वेष. आणि दुसरीकडे नेणिवेला लागलेली सप्तरंगांची कमान असंही त्यांनी एका कवितेमध्ये म्हटलेलं आहे. तेव्हा त्या गहनात उतरण्याचं धैर्य जे आहे त्यांचं, ते अधिक महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. लौकिकाच्या सोसण्यामधून त्यांना ते धैर्य मिळालेलं आहे आणि त्यांचा आत्मशोध तिथे सुरू झालेला आहे. काही पुनरावर्तनं आहेत, काही भोवंडलेल्या प्रतिमा आहेत. गझल ही तर रामाणींची प्रकृती नाहीच असं वाटतं आपल्याला, त्यांनी लिहिलेली असली एखाद दुसरी तरी. पण जुन्या कौलारी बसून पार वाहतो, खिन्न नीरस एकांत गीत गातो, यासारखं बालकवींची कविता आठवते रामाणींच्याकडे पाहिलं की त्या जुन्या कौलारी बसून खिन्न असं गीत एकांत गीत गाणारे रामाणी आपल्याला दिसतात. पालाण मधूपासून त्यांना त्यांचा सूर सापडला असं आपल्या लक्षात येतं. पण मग नंतर चढत गेली त्यांची कविता त्यांच्या बाजूनी. कितीक नवे शब्द त्यांनी निर्माण केले ज्याच्याबद्दल परेश प्रभू बोलले, मला वाटतं ही बोलली की केळवणं आहे, केकावले रावे असा कुठेतरी हा उल्लेख आहे, कोकिळले रान असा उल्लेख आहे. ही नवी क्रियापदं निर्माण केली. पुष्कळदा आपल्या लक्षात येतं की कवी काय करतो, तर त्याला त्याच्यासमोर असलेली भाषा ही सर्वस्वी त्याच्या अनुभवाच्या अभिव्यक्तीसाठी उपयोगी पडतेच असं नाही. आपण वापराने झिजलेली असते भाषा आपल्या, याचं कारण की भाषा ही एरवीच्या विनिमयाचं पण साधन आहे व्यवहाराच्या, आणि त्या व्यवहारात भाषा वापरताना शब्द झिजलेले असतात. त्याची जी अनेकार्थ सूचकता असते, प्रसरणशीलता असते शब्दांची, ती नाहीशी झालेली असते. आणि कवी करत असतो ते काम असं की तो भाषेवरच काम करतो मग, आणि जे जुने शब्द आहेत ते पुन्हा एकदा त्याचे तासून धारधार करतो, झिजलेले पण त्याच्यावरचं नाहीसं करतो, त्याला पुन्हा एक नवी तकाकी आणण्याचा प्रयत्न करतो. कित्येकदा नवे शब्द त्याला घडवावे लागतात जे अपुरे पडतात म्हणून, जे मर्डेकरांनी केलं भाषेच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे, रामदासांनी केलं मर्डेकरांच्या पूर्वी. तेव्हा हे अशा प्रकारचं काम कवीला करावंच लागतं. तो प्रत्यक्षात शब्दांची निवड करण्यापासूनच त्याचं काम सुरू होतं की तुमच्या आशयाला योग्य असे शब्द तो निवडतो. त्या शब्दांच्या बरोबर विशेषणं असतील, क्रियापदं असतील, या सगळ्यामधून कविता निर्माण करत असतो. पण हे शब्द, ही विशेषणं किंवा ही क्रियापदं म्हणजे कविता नाही. इथे बसलेल्या विद्यार्थ्यांच्यासाठी मी हे बोलते की कविता म्हणजे हे शब्द नव्हेत, कविता म्हणजे ही विशेषणं किंवा क्रियापदं नव्हेत. या सगळ्याच्या साह्याने कवी काहीतरी वेगळं दाखवत असतो, म्हणून खरी कविता त्या पलीकडेच असते. जसं संगीताच्या बाबतीत आरोह आणि अवरोह याच्यामधून असतं रागरूप, खरं त्या पलीकडे असतं ते, त्या आरोह अवरोहातून दाखवत असतो तुम्हाला गायक. तसं भाषेचं असतं की त्या शब्दांमधून एक पलीकडची कविता दाखवत असतो कवी तुम्हाला, मग ती त्या दोन शब्दांमधल्या अंधारात सुधार असू शकते, त्या पलीकडची एक कविता. म्हणजे रामायणातली लोक रामायणं सगळीकडे जी निर्माण झाली, तर त्याच्यामध्ये सीतेच्या बाबतीत सीता पतिव्रता होती आणि ती रावणाने नाहीच पळवली असं सांगणाऱ्या समाजामध्ये छान गोष्टी ज्या निर्माण झाल्या आहेत आणि त्या रामायणातल्याच आहेत असं समजून ज्या स्वीकारल्या गेल्या आहेत, त्याच्यामध्ये मग काय झालं? सीता तर पळवली गेली नाही रावणाकडून, पण आपल्याला तर माहिती आहे की ती रावणाच्या घरी राहिली एक वर्ष. मग यांनी असं म्हटलं की एक छाया सीता निर्माण केली छे त्यांनी आणि ती सीता पाठवली, किंवा माया सीता शब्द आहे.
ती पाठवली रावणाच्या बरोबर आणि खरी सीता सुरक्षित राहिली. तेव्हा अशी छाया सीता किंवा माया सीता म्हणून आपल्याला बाहेरचे शब्द दिसतात. खरी सीता, खरी कविता ही त्या शब्दांच्या पलीकडे असते. आणि चांगल्या कवितेचं एक लक्षण असं असतं की ती कवितेमागे किती प्रकार आहे, ती कविता तुम्हाला किती कोणातून दिसू शकते, किती झरोक्यातून दिसू शकते. एखाद्या शब्दामधून दिसेल, दोन शब्दांच्या जोडीतून दिसेल, पूर्णविरामातून दिसेल, अर्धविरामातून दिसेल, प्रश्नचिन्हातून दिसेल. निरनिराळ्या ठिकाणी ती कविता तुम्हाला स्वतःला दाखवण्याचा प्रयत्न करते. आपण असं म्हटलं अनुजाच्या पुस्तकाचं कव्हर आहे, मुखपृष्ठ ते पाहिलं तरी कळेल की ते किती अन्वर्थक आहे. आणि काल परवा मी पण असं म्हटलं की कवितेत थोडं लपणं असतं आणि थोडं दिसणं पण असतं, तर त्याचा एक तोल चांगल्या कवितेत सांभाळायला गेलेला असतो. आणि मंगेश नारायण काळे म्हणाला की कवी सगळं उघडं करून दाखवत नाही, तो अर्धच दार उघडतो. या कव्हरवर ते दार उघडलेलं आहे. रामाणींचा काळोख इतका पारदर्शक आहे की त्याच्या पलीकडचं जग हे त्याच्यातून तुम्हाला सहज दिसू शकतं. उजेडाचं जग सहज दिसेल असा पारदर्शक काळोख असं मी म्हणते. एक कलर पर्पल नावाचा सिनेमा मला आठवतो, त्याच्यामध्ये घरातल्या निग्रो आपली बहीण आहे आणि ती खूप नवऱ्यानी चेपवलेली आहे, तिला गुलामासारखं वागवत आहेत. तिथे तिची धाकटी सुशिक्षित बहीण येते आणि ती आपल्या बहिणीला निरनिराळ्या गोष्टी म्हणजे शब्द हे शिकवण्याचा प्रयत्न करते, इंग्रजी शिकवण्याचा प्रयत्न. मग ती भांड्यांवरती पॉट असं म्हणून शब्द चिकटवते. आणि सगळ्यात शेवटी फार छान आहे की हे शिकवता शिकवता खिडकीच्या तावदानाच्या काचेवर ती स्काय असं लिहिते. आणि त्या पलीकडचं तिला म्हणायचं असतं स्काय हे नव्हे तावदान, त्याच्या पलीकडचं तिथून दिसणारं. तर अशी खिडकी असते कविता तुमच्या समोर ठेवलेली. रामाणींची कविता ही अशी, मी आत्ता म्हटलं तशी, एक काळोखाची खिडकी आहे. पण तो काळोख इतका पारदर्शक आहे की पलीकडचं पुष्कळ सजग त्याच्यातून त्यांनी आपल्याला दाखवलेलं आहे. पत्रव्यवहाराचं मराठीतलं स्थान हे या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आणल्याबद्दल मी परेश प्रभूंचे आभार मानते, कारण बाकीबाब बोरकरांचीही पत्रं त्यांनी संपादित केली. आत्ताही पुन्हा फार चांगलं काम केलं आहे. आणि मी पुन्हा, मला नवल वाटतं या दोघांचं की रूढार्थाने मराठी जे ते मराठीवाले नसतानासुद्धा, म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत च्या बाबतीत असे नसतानासुद्धा त्यांनी फार चांगलं काम केलं आहे. आणि ज्याचा उल्लेख आत्ता मात्र्यांनी केला की बारीक बारीक तळटिपासुद्धा त्यांनी दिलेल्या आहेत शोधपूर्वक, खूप चांगलं काम या बाबतीत केलं आहे. तेव्हा खरं सांगायचं तर पत्रव्यवहाराच्या बाबतीत एक गोष्ट अशी असते की माणसाला माहीत नसतं की ही पत्रं उद्या छापली जाणार आहेत किंवा कोणी सार्वजनिक रीतीने ही समोर आणणार आहेत. त्यामुळे अधिक मोकळेपणाने, अधिक साधेपणाने, अधिक अकृत्रिमपणाने माणसं लिहू शकतात. सगळी लिहितात असं नाही मी म्हणत, आपल्याला तेही माहीत आहे की काही फार जाणीवपूर्वक पत्र लिहिणारी, काळजीपूर्वक पत्र लिहिणारी माणसं मराठीमध्ये आहेत. पण असं वाटतं की हे पत्रव्यवहार हे वाङ्मय प्रकार आहे, वाङ्मयाच्या अभ्यासाचं एक उत्तम साधन आहे. आणि हे खरोखरच उत्तम साधन म्हणून या निमित्ताने रामाणींचा पत्रव्यवहार आपल्यासमोर आला आहे. एरवी रामाणींची चित्रं ही एखाद्या इम्प्रेशनिस्ट चित्रकारासारखी आहेत हे म्हणत असताना वसंत सरवट्यांनी त्यांना जे लिहिलेले आहेत तपशील, ते आपल्यासमोर कसे आले असते. द ग गोडशांनी त्यांनी लिहिलेल्या ते दिलेली दाद आहे, ती जाणकारीची दाद आपल्याला कशी कळली असती, कसं कळलं असतं आपल्याला की रामाणी स्वतःच्या कवितेबद्दल काय म्हणतात किंवा ते कशा असोशीने लिहित आलेले आहेत. तेव्हा पत्रव्यवहाराचं हे जे मराठीतलं स्वतंत्र वाङ्मय प्रकार म्हणून स्थान आहे, त्या परंपरेमध्ये एक समृद्ध भर घालणारा ग्रंथ असं म्हणून मी या रामाणींच्या पत्रव्यवहाराकडे, एकट्याचे गाणे या पुस्तकाकडे, पत्रसंचिताकडे बघते आणि त्यांचं मनापासून अभिनंदन करते. मला, मी फार बोलणार नाही, फार बारीक तपशिलांनी दोघांनीही काम केलेलं आहे आणि त्या छोट्या छोट्या बारीक बारीक तपशिलांमधून रामाणींची कविता आणि रामाणींचं व्यक्तित्व हे दोन्ही उभं करण्यासाठी हे दोघंही जणं यशस्वीपणाने धडपडले आहेत
असं म्हणायला पाहिजे. या कवितेनी त्यांना मानसन्मान, त्यांनी असं म्हटलं आहे रामाणेंनी की कवितेनी मला मानसन्मान, प्रतिष्ठा, पैसा दिला, पण त्याहीपेक्षा जिव्हाळ्याची आणि माझ्या कवितेवर प्रेम करणारी माणसं दिली. तेव्हा त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये अशा प्रकारचे तोलामोलाचे रसिक भेटणं हे त्यांच्या समाधानाचं माप भरणारं होतं आहे खरं. कवितेच्या मापाचे, गुणवत्तेच्या मापाचे मोजदात कशी करायचे ती मी मगाशी म्हटलं तशी काय ज्याला म्हणू, रूढाथानी कलावंताचं खरं म्हणजे यशापयश मोजूच नाही. केवळ विस्ताराने ही गुणवत्ता ठरवू नये, ती खोलीने ठरवावी. आणि त्याहीपेक्षा मला असं वाटतं की कलावंत काय किंमत मोजतो आपण जे निर्माण करतो त्याच्यासाठी, ही गोष्ट एक फार महत्त्वाची. म्हणजे त्या कवितेला किती यश मिळालं वाङ्मय व्यवहारामध्ये माहिती नाही, काळाच्या कसोटीवर घासली जाणारच आहे ती कविता. आणि असंही नसतं की एका काळामध्ये तिचं जे मूल्यमापन होतं त्याच मूल्यमापनाने पुढचा काळ तिला स्वीकारतो, असं नसतं. निरनिराळ्या काळाच्या संदर्भामध्ये ती कविता कदाचित मोठी कदाचित कमी अशी ठरत जाणार असते. ती किती तरते किती पुढे जाते हे आपल्याला माहीत नाही. पण मला असं वाटतं की कुठल्याही कलावंत आपली निर्मिती करताना काय स्टेकला लावतो, कशाची किंमत मोजतो, ही गोष्ट खरंच महत्त्वाची आहे. आणि रामाणींनी आपलं सगळं आयुष्य त्या कवितेसाठी स्टेकला लावलेलं आहे, खूप मोठी किंमत दिली आहे. आणि किती लहान वयात, कळतही नव्हतं अशा वयामध्ये जेव्हा पहिली कविता लिहिली आणि वडिलांचा विरोध सोसला, तरीसुद्धा अट्टहासाने तो विरोध आणि फार टोकाचा होता. ते सगळं स्वीकारत कवितेला नाहीच सोडणार आणि तिच्याशिवाय आपण जगूच शकणार नाही अशा एका तीव्रपणाने ती कविता घट्ट धरून ठेवणं. आणि त्यांनी शब्दच त्यांचे शब्द वापरायचे तर तो अंगार अर्थ जो आहे तो स्वतःच्या मुठीत हात भाजेपर्यंत जवळ ठेवणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. रामाणींनी ही किंमत कवितेसाठी दिलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारची कविता जेव्हा तुमच्यासमोर येते त्यावेळेला त्या कवितेचा एकूण वाङ्मय व्यवहारामध्ये विचार करायला हवा, ते करणारे करतील. निरनिराळ्या प्रकारे या कवितेचा अभ्यास केला पाहिजे आणि विचार केला पाहिजे, त्याच्या गरजा आहेतच वाङ्मय व्यवहाराच्या बाबतीत. पण त्या कवीचा एकूण मूल्यमापन करताना त्या कवितेवर प्रेम करणाऱ्या माणसांनी तिला कशाप्रकारे पाहावं ह्याची दृष्टी तरी या 3 दिवसांच्या कामांमधून आणि मुख्यतः आजच्या या दोन्ही ग्रंथांमधून आपल्याला मिळालेली आहे. मी रामाणींच्या दिवे लागले रे दिवे लागले ही कविता नुसती लोकप्रिय का झाली हो याचा विचार केला तरी, म्हणजे ती त्यांची लोकप्रिय कविता पण इतर खूप सुंदर कविता आहेत असं आपण म्हणतो. पण मला असं वाटतं की त्यांच्या सबन कवितेचं सूत्रच ते आहे ना, तमाच्या तळाशी दिवे लागले हेच रामाणींच्या कवितेचं सूत्र आहे. आणि ते तुम्हा आम्हा सर्वसामान्य माणसांना दिलासा देणारं कुठल्या ना कुठल्या आयुष्याच्या टप्प्यावर हे दिलासा देणारं सूत्र आहे की आहे अंधारभोवती पण त्याच्या तळाशी दिवे लागतात. तेव्हा हे जे एक तुम्हाला धीर देणारं, आश्वासन देणारं, ज्याचा उल्लेख सारखा सकारात्मक सकारात्मक म्हणून आपण करतो, मला असं वाटतं की सर्वसामान्य माणसाला ह्या आश्वासनाची आयुष्यात कधी ना कधीतरी गरज पडतेच. आणि त्यावेळेला दिवे लागले रे दिवे लागले, तमाच्या तळाशी दिवे लागले या कवितेची ओळ त्याच्यासोबत असेल, तशी ती असावी. आणि या कवितेचा दिलासा हा तुम्हा आम्हाला मिळत राहावा, तसं होणार आहे याचं आश्वासन या प्रकारे त्या कवितेवर प्रेम करणाऱ्या आणि त्या प्रेमातून त्या कवितेच्याकडे वळलेल्या आणि अभ्यास करणाऱ्या अशा माणसांच्या निमित्ताने आपल्याला ते मिळतं आहे आश्वासन. तेव्हा तसं आश्वासन देणाऱ्या तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानते, धन्यवाद देते आणि थांबते.